महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने निर्माण करण्यात येणाऱ्या पुण्यातील पहिल्या MNGL भवन या कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शनिवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बालेवाडीतील साई चौक येथे भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय पेट्रोल मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय सुप्रियो हलदार यांनी परिषदेत दिले. यावेळी MNGLचे स्वतंत्र संचालक राजेश पांडे, वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के, चीफ जनरल मॅनेजर प्रोजेक्ट शत्रुंजय सिंग, जनरल मॅनेजर मार्केटिंग सुजित रुईकर, बिझनेस डेव्हलपमेंट प्रमुख अमोल हट्टी उपस्थित होते. याच दिवशी CNG स्टेशन वास्तूचे देखील भूमिपूजन होणार आहे. खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा डोरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. हे आपले ऑफिस हे बांद्रे बालेवाडी रोडला साई चौकामध्ये होणार आहे. 1 एकरचा प्लॉट आहे, त्यामध्ये आपलं ऑफिसच्या कार्य ऑफिससाठी आणि मग सीनियर सिटीजनसाठी हे इमारतीचं उद्घाटन होणार आहे. हे उद्घाटन माननीय केंद्रीय पेट्रोलियम आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते शुभहस्ते याचं उद्घाटन होणार आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता, 28 तारखेला शनिवारी सकाळी 11 वाजता.